इयत्ता 9वी गणित भाग 2 यातील प्रकरण दुसरे समांतर रेषा किंवा पॅरेलल लाईन्स यातील थेरम म्हणजेच प्रमेय आज आपण पाहणार आहोत. प्रमेयाचं स्टेटमेंट आहे त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. ओके, म्हणजे विधान कळालंय का प्रमेयाचं की त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते. म्हणजे जर दिलेली आकृती ही त्रिकोणाची असेल तर त्यातील त्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते. गिव्हन किंवा पक्ष याच्यामध्ये काय येणार आहे पहा. गिव्हन किंवा पक्ष, पक्ष पहा तुमचं काय असणार आहे. तर त्रिकोण आहे हे दिलेलं आहे, मीन्स त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज. म्हणजे आपल्याला एक त्रिकोण घ्यावा लागेल, समजा तो आहे त्रिकोण एबीसी. म्हणजे पक्षात किंवा गिव्हन मध्ये येणार आहे काय, त्रिकोण एबीसी हा कोणताही एक त्रिकोण आहे. ट्रायंगल एबीसी इज एनी ट्रायंगल. साध्य किंवा टू प्रूव मध्ये आपण काय करणार आहोत, प्रूव पहा. मी त्रिकोण काढलेला आहे एबीसी, ओके, तर त्यातील तीन कोनांच्या मापांची बेरीज 180° म्हणजेच काय, तर कोण ए बी सी अधिक कोण बी सी ए म्हणजे हा कोण अधिक कोण बी ए सी म्हणजे हा कोण, या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180° आहे. पहा कोणांची नावे एबीसी, बी सी ए आणि बी ए सी किंवा सी ए बी, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं लिहा. ओके, 180°. आता आपण एक रचना करणार आहोत. काय रचना करायची आहे, तर बाजू बी सी ला समांतर असणारी आणि बिंदू येथून जाणारी रेषा डी ई काढा. म्हणजेच आपल्याला बाजू बी सी ला समांतर असणारी एक रेषा काढायची आहे की जी कोणत्या बिंदूतून जाणार आहे पहा, तर ए या बिंदूतून जाणार आहे अशा पद्धतीनं. ओके, आणि तिला नाव पण द्यायचंय. काय नाव द्यायचंय, तर डी ई. ओके, अशा पद्धतीनं. सेमीच्या बाबतीत तुम्ही कन्स्ट्रक्शन काय लिहाल, ड्रॉ लाईन डी ई पॅरेलल टू साईड बी सी पासिंग थ्रू पॉइंट ए. ड्रॉ लाईन डी ई पॅरेलल टू साईड बी सी अँड पासिंग थ्रू पॉइंट ए. आता सिद्धतेमध्ये आपण सिद्धता लिहिणार आहोत. सिद्धता पहा किंवा प्रूफ कसा येईल पहा, की बाजू बी सी ही काय आहे, रेषा डी ई ला समांतर आहे. ओके, आणि त्याची एबी ही छेदिका आहे. एबी ही छेदिका पहा, बाजू बी सी समांतर रेषा डी ई यांची एबी ही छेदिका, ही समांतर ही बाजू आणि त्याची ही छेदिका. मीन्स लाईन डी ई पॅरेलल टू साईड बी सी अँड ए बी इज ट्रान्सव्हर्सल. जेव्हा मी असं म्हणते तेव्हा तुम्हाला आठवण कुणाची येते, तर झेडची पहा, अशा पद्धतीनं इथं झेड तयार झालाय. होय की नाही, म्हणजे कोणाचं नाव तुम्ही कसं लिहाल, कोण डी ए बी बरोबर कोण ए बी सी, कोण डी ए बी इज कॉनग्रुएंट टू अँगल ए बी सी. ओके, काय कारण असणार आहे, तर व्युत्क्रम कोण, कारण इथं झेड तयार झालेला आहे. ओके, किंवा अल्टरनेट अँगल, याला विधान क्रमांक 1 असं तुम्ही म्हटलेला आहात. आता पहा त्याच पद्धतीनं बाजू बी सी समांतर रेषा डी ई ची एसी छेदिका घ्या. ओके, मीन्स लाईन डी ई, लाईन डी ई पॅरेलल टू साईड बी सी अँड ए सी इज द ट्रान्सव्हर्सल. जर ही ट्रान्सव्हर्सल झाली आणि या दोन रेषा समांतर असतील, तर तुम्हाला हा एक कोण इथला मिळणार आहे आणि हा एक कोण मिळणार आहे की ज्यांच्यामुळे अशा पद्धतीनं झेड म्हणजे अल्टरनेट अँगल तयार झालेले आहेत. मग कोणांची नावं कशी लिहिणार आहे, तर कोण ई ए सी एक रूप कोण ए सी बी. हे दोन कोण काय झाले, एक रूप झाले, कारण व्युत्क्रम कोण किंवा अल्टरनेट अँगल्स. कळलंय तुम्हाला विधान क्रमांक 2. आता पहा एक आणि दोनचं निरीक्षण करा. केलं एक आणि दोनचं निरीक्षण, आपण या एक आणि दोनच्या उजव्या बाजूत उजवी बाजू आणि डाव्या बाजूत डावी बाजू मिळवणार आहोत. मग सिम्पली काय बोलणार आहोत, ऍड 1 अँड 2 किंवा 1 अधिक 2 करू, अशा पद्धतीने. एक आहे माझा कोण डी ए बी, दोनची डावी बाजू आहे कोण ई ए सी, एकची उजवी बाजू आहे ए बी सी आणि दोनची उजवी बाजू आहे ए सी बी. हे आपण ऍड केलं. ओके, आता पहा तुम्ही निरीक्षण करा, कोण डी ए बी, कोण ई ए सी
पहा मी दुसरी आकृती इथे घेतलेली आहे. कोण डी ए बी, कोण दुसरा कोण कोणता आहे ई ए सी, हे दोन कोण आहेत. या दोन्ही कोणांमध्ये हा कोण जर आपण मिळवला बरोबर, आणि उजव्या बाजूतल्या या ए बी सी आणि ए सी बी या कोणातही कोण बी ए सी जर मिळवला तर आपल्याला उजवी बाजू म्हणजे ह्या त्रिकोणाचे तीन कोण मिळणार आहेत, म्हणजे आपली वाटचाल साध्याकडे होणार आहे. येते लक्षात? म्हणजे मला या दोनही बाजूंमध्ये कोण बी ए सी मिळवावा लागणार आहे आणि म्हणून मी कोण बी ए सी मिळवलेला आहे. मिळवूया कोण बी ए सी. ओके, मग काय येईल पहा माझं विधान, कोण डी ए बी अधिक कोण ई ए सी अधिक कोण मिळवलेला बी ए सी, उजवी बाजू कोण ए बी सी अधिक कोण ए सी बी अधिक कोण बी ए सी. इथपर्यंत कळालंय? आता पहा हा डी ए बी, हा डी ए बी अधिक कोण ई ए सी अधिक कोण ई ए सी अधिक कोण बी ए सी. आता यातले हे जे दोन कोण आहेत हे समजा दोन कोण मी एकत्र केले म्हणजेच ई ए सी आणि बी ए सी एकत्र केलं तर मला मिळणार आहे ई ए बी. अँगल हा कोणता आहे ई ए बी, म्हणजे ह्या दोन्हींची ऍडिशन केली तर मला हा कोण मिळणार आहे, कोण डी ए बी आहे असाच बरोबर उजवी बाजू आहे अशीच लिहिलेली आहे. ए बी सी ए बी सी इथं ए सी बी पण मी इथं लिहिताना बी सी ए लिहिलंय काय, बी सी ए म्हणा किंवा ए सी बी म्हणा दोन्हींचा अर्थ एकच, अधिक कोण बी ए सी. ओके, आता पहा डाव्या बाजूचं निरीक्षण करा, लेफ्ट हँड साइड पहा बरं, कोण डी ए बी आणि कोण ई ए बी, कोण डी ए बी आणि कोण ई ए बी हे जर दोन कोण आहेत, हा विशाल कोण आणि इकडचा लघु कोण हे जर दोन कोण ऍड केले आपण तर तुमच्या असं लक्षात येईल की हे दोन कोण हे डीई या एकाच रेषेवर तयार झालेले आहेत, म्हणजेच त्यांना तुम्ही लिनियर पेअर ऑफ अँगल्स असं म्हणता किंवा रेषीय जोडीतील कोण असं म्हणता. आता रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी, बरोबर की नाही. म्हणजेच कोण डी ए बी अधिक कोण ई ए बी बरोबर तुम्हाला किती मिळेल, 180. याला कारण पण दिलेलं आहे, म्हणजेच ही जी ऍडिशन आहे ही 180 मिळालेली आहे बरोबर अँगल ए बी सी प्लस अँगल बी सी ए प्लस अँगल बी ए सी. मीन्स अँगल ए बी सी प्लस अँगल बी सी ए प्लस अँगल बी ए सी इज इक्वल टू 180. म्हणजेच काय, या त्रिकोणाचे तीन कोण, कोण ए बी सी अधिक कोण बी सी ए, पहा ना ए बी सी बी सी ए अधिक कोण बी ए सी, ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेस किती आली आहे, 180 अंश. आणि हे सिद्ध झालंय किंवा इज प्रूव्ड. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण किंवा ट्रायंगल्स, यातील पहिला थेरम किंवा पहिला प्रमेय आज आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय, त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय या शब्दाचा अर्थ काय होतो, त्रिकोण तुम्हाला कळतो बरोबर आहे, दूरस्थ अंतर कोण म्हणजे काय. तर पहा समजा आपण एखादा त्रिकोण काढला, आपण एक त्रिकोण घेऊया अशा पद्धतीनं, ओके हा आहे त्रिकोण, पण दूरस्थ अंतर कोण होण्यासाठी आपल्याला या त्रिकोणाचा बाह्य कोण काढावा लागेल. मग तो आपण या बाजूने काढू शकतो, ही बाजू वाढवून इकडे काढू शकतोय, ही बाजू वाढवून वरती काढू शकतोय, तुम्हाला आवडेल तिथे काढा. ते लक्षामध्ये समजा मी याला म्हटलंय की त्रिकोण ए बी सी आणि इथे नाव दिलंय डी, ओके तर हा एसीडी हा जो आहे हा बाह्य कोण आहे. येते लक्षात? मीन्स हा एक्सटेरियर अँगल आहे. कुणाचा? तर ट्रायंगल एबीसीचा. म्हणजे त्रिकोण एसीडी हा त्रिकोण एबीसीचा बाह्य कोण आहे असं म्हटलं जातं. आता आपण रिमोट इंटेरियर अँगल किंवा दूरस्थ अंतर कोण असं म्हणतो, मग या शब्दांचा अर्थ काय होतो, तर ए सी डी याचा संलग्न अंतर कोण आहे ए सी बी. येते लक्षात? कारण तो त्याला चिटकून आहे, या दोन कोणांमध्ये एक भुजा सामायिक आहे एसी, म्हणून याला आपण संलग्न अंतर कोण म्हणतो. येते लक्षामध्ये? परंतु हे जे आहेत कोण ए आणि कोण बी हे मात्र दूरचे अंतर कोण आहेत, म्हणून कोण ए सी डी हा जर बाह्य कोण असेल तर या कोण ए सी डीच्या बाबतीतचे
दूरस्थ अंतर कोण आहेत, कोण सी ए बी आणि कोण ए बी सी, येते लक्षात. मीन्स व्हेन वी कन्सिडर द अँगल ए सी डी इज अन एक्सटेरियर अँगल, देन अँगल सी ए बी अँड अँगल ए बी सी आर द रिमोट इंटेरियर अँगल्स. आता रिमोट इंटेरियर अँगल किमान थोडंफार कळायला असेल, थेरम समजून घेताना आणखीन छान क्लिअर होईल. पहा, त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणाचा प्रमेय किंवा थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल काय सांगतो, काय त्याचं विधान, कि त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते. मी स्टेटमेंट आहे, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. ओके, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजे समजा मी इथला कोण एक्स घेतला, हा कोण वाय घेतला, तर या कोण ए सी डी चं माप म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज असते. येते लक्षात. मीन्स इथं तुम्ही काय म्हणाल, द मेजर ऑफ अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स, मीन्स सम ऑफ दीज टू अँगल्स एक्स अँड वाय, दॅट इज एक्स प्लस वाय. येते लक्षात सगळ्यांच्या. आता पहा, स्टेटमेंट तुम्हाला कळालं असेल, विधान कळालंय. आता मी वळतीये पक्षाकडे. पक्ष किंवा गिव्हन त्रिकोण पी क्यू आर चा, मी आता इथे त्रिकोण वेगळा घेतलेला आहे, त्रिकोण पी क्यू आर, मग अशीच्या आकृतीत मी एबीसी घेतला होता. आता त्रिकोण पी क्यू आर घेतलाय, मग त्रिकोण पी क्यू आर चा कोण पी आर एस हा बाह्यकोन आहे. अँगल पी आर एस इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ओके, गिव्हन कळालंय, पक्ष कळालंय, फक्त बाह्यकोनाचं नाव लिहिलंय. आता साध्य किंवा टू प्रू काय येणार आहे, तर या कोणाचं माप बरोबर हा कोण प्लस हा कोण. या म्हणजे कोणाचं, तर कोण पी आर एस बरोबर कोण आर पी क्यू अधिक कोण, पहा, आर पी क्यू अधिक कोण पी क्यू आर. येते लक्षात. म्हणजे इथं तुम्हाला कोणता कोण घ्यायचा आहे, पहा, आर पी क्यू कोणता घ्यायचा आहे, आर पी क्यू. येते लक्षामध्ये सगळ्यांच्या. मग आता इथे पहा, आर पी क्यू कोण पी आर एस बरोबर कोण आर पी क्यू प्लस कोण पी क्यू आर. येते लक्षात सगळ्यांच्या. आता पहा, सिद्धतेमध्ये आपण काय घेणार आहोत, सिद्धता पहा. त्रिकोण पी क्यू आर मध्ये हा जो त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण पी क्यू आर मध्ये. आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये तुम्ही सांगा वाक्य काय येईल. आपण इथं कोणाच्या मापांच्या बाबतीत काहीतरी बोलणार आहोत, मग त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय असतं, 180. बरोबर आहे की नाही. म्हणजेच इथं तुम्हाला काय म्हणायचंय, पहा, की त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण आर पी क्यू म्हणजेच काय, कोण आर पी क्यू बरोबर आहे, कोण आर पी क्यू प्लस कोण पी क्यू आर अधिक कोण पी आर क्यू. म्हणजे पहा, आम्ही तिन्ही कोण घेतलेले आहेत त्रिकोण पी क्यू आरचे, कसे घेतले आहेत, आर पी क्यू, नंतर घेतलाय पी क्यू आर, आणि नंतर कोणता घेतलाय, तर पी आर क्यू, म्हणजे हा कोण प्लस हा कोण प्लस हा कोण. पहा, पी क्यू आणि आर, पी एकदा क्यू एकदा आणि आर एकदा, कळालंय. बरोबर 180 अंश, कारण त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180. याला मी इक्वेशन क्रमांक एक म्हटलेला आहे, किंवा विधान क्रमांक एक म्हटलंय. विधान क्रमांक एक लिहायला काय अडचण आहे, तर नाही. आता पहा, हे जे दोन कोण आहेत, कोणते कोण, तर पी आर क्यू आणि पी आर एस, हे जे दोन कोण आहेत, हे दोन कोण हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत. क्यू एस या एकाच रेषेवर पी आर या रेषाखंडामुळे हे दोन कोण तयार झालेले आहेत, आणि म्हणून याला आपण रेषीय जोडीतील कोण, एकाच रेषेवर तयार झालेले कोण, म्हणून त्यांना रेषीय जोडीतील कोण किंवा लिनियर पेअर ऑफ अँगल्स असं म्हणतो. मग कोणांची नावं कशी येतील, तर कोण पी, म्हणून पहा काय येईल,
कोण पी आर क्यू, कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस बरोबर 180°. याला कारण काय पहा, रेशियो जोडीतील कोण किंवा लिनियर पेअर ऑफ अँगल्स याला आपण विधान क्रमांक 2 म्हटलेलो आहे. आता एक विधान एक आणि विधान दोन निरीक्षण करा. हे माझं एक विधान आहे, हे माझं दोन विधान आहे. एक आणि दोनची उजवी बाजू दोन्हींची पण काय 180°, बरोबर. म्हणजेच उजवी बाजू काय आहे, समान आहे, म्हणून डावी बाजू काय होणार आहे, समान. इफ द आर एच एस ऑफ इक्वेशन 1 and 2 इज सेम, देन एल एच एस इज अल्सो सेम. पहा मी कसं लिहिलेलं आहे, विधान एक व दोनची उजवी बाजू समान म्हणून डावी बाजू समान. आर एच एस ऑफ इक्वेशन 1 and 2 इज सेम, देअरफोर एल एच एस इज अल्सो सेम. ओके, देअरफोर आता पहा तुमचं एल एच एस काय आहे. एल एच एस आहे आरपीक्यू अधिक पीक्यूआर अधिक पीक्यूआर अधिक पीआरक्यू. ओके, इकडची एल एच एस काय आहे, पी कोण पीआरक्यू, कोण पीआरक्यू अधिक कोण पीआरएस. आता ह्या दोन्ही बाजूंचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला असं दिसणार आहे की या दोन्ही बाजूंना पी आर क्यू आणि इकडे पण पी आर क्यू समान आहे. आणि मग हे जे समान आहे, दोन्ही बाजूतून हा कोण पी आर क्यू वजा करा, किंवा डायरेक्ट समान चिन्ह आहेत आणि दोघे पण विरुद्ध बाजूला आहेत म्हणून डायरेक्टली कॅन्सल केले तरीही चालेल. मग तुम्हाला मिळेल काय की समजा मी हे अशा पद्धतीने हे दोन कोण कॅन्सल केले तर मला मिळणार आहे कोण आरपीक्यू, कोण आरपीक्यू अधिक कोण पीक्यूआर अधिक कोण पीक्यूआर बरोबर कोण पीआरएस, बरोबर. म्हणजेच काय, तर कोण पीआरएस, कोण पीआरएस बरोबर कोण आरपीक्यू अधिक कोण पीक्यूआर. म्हणजेच हे मला साध्य मिळालंय, हेच तर माझं साध्य आहे. म्हणजेच इथे या कोण पीआरएसचं माप हे कोण आरपीक्यू म्हणजे हा कोण आणि कोण पीक्यूआर म्हणजे हा कोण यांच्या मापांच्या बेरजे इतका आहे हे सिद्ध झालं, इज प्रूव्ह किंवा हे सिद्ध झाले. आणि म्हणूनच याला काय म्हणायचंय, रिमोट इंटेरियर अँगल थेरम किंवा दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय. सगळ्यांना समजलंय का पहा.